माझे नाव अमर द्रोणाचार्य मेंढे. मी दक्षिण पश्चिम युवक काँग्रेसच्या महासचिव. आज आंदोलनाचा उद्देश आमचा असा आहे की इथे जे थर्ड लाईन झालेली आहे, जे अजनी रेल्वेने टाकली, हे 2 महिने अगोदर लाईन टाकलेली आहे आणि इथे इतके सारे गड्डे झाले की 2 अपघात झालेले आहे. त्या निवेदनमार्फत मी जे चतुर्वेदी साहेब येतात रेल्वेचे, त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट साधला, पण ते म्हणाले की आमचं काम झालं आणि मी हँडओवर PWD ला केलं. मी त्यानंतर PWD ला लेटर दिलं की सर हे काम तात्काळ तुम्ही चालू करा. त्यांचं हे म्हणणं होतं की अजनी रेल्वेने जे काम आम्हाला हँडओवर केलं ते नॉर्म्सनुसार हँडओवर केलं नाही, आम्ही तिथे काम करू शकत नाही. मी म्हटलं मला तुमच्या शब्दावर विश्वास नाही आहे. त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं. त्या लेटरमध्ये PWD हे रेल्वेला लेटर पाठवत आहे की इथे लवकरात लवकर तात्काळ गड्डे बुजवा. आता आमच्या हा उद्देश आहे की जोपर्यंत इथे अधिकारी काम चालू करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. कारण या अगोदर इथे 2 ऍक्सिडेंट झालेले आहे, गड्ड्याचे प्रमाण वाढलेले आहे. येस येस येस. मी सांगते सर की मी ठाकरे साहेब जे PWD चे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोललो, ते रेल्वेवर धकलतात आणि रेल्वे PWD वर धकलतात. मी त्यांना ठाकरे साहेबांना कॉल केला, त्यांनी म्हटलं, मी म्हटलं की मी तुम्हाला रेल्वेचे जे अधिकारी चतुर्वेदी साहेब आहेत त्यांना कॉन्फरन्सवर घेतो, पण चतुर्वेदी साहेबांनी फोन उचललेला नाही. काल मी बेलतुरडी पोलीस स्टेशनला आमची मीटिंग झाली, तिथे अजनी पोलीस स्टेशनचे CP साहेब आले, त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा चतुर्वेदी साहेबांनी धकललं की PWD बघेल आणि PWD पण सांगते की अजनी रेल्वे बघेल. तर आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही या जनतेच्या मागण्यासाठी इथे आलेलो आहोत सर. आणि इथे 2 ते 3 वेळा अपघात झालेला आहे आणि अजनी रेल्वेने जे का ज्या पद्धतीनं काम केलं ते खूप खराब पद्धतीनं केलं. ब्रिजच्या साईडवर बघितलं तर मुरुम टाकलेलं आहे, त्यामुळे ब्रिजचं पाणी बाहेर जात नाही, ते साचून राहते आणि गड्ड्यामध्ये पाणी निर्माण होते. गड्डा किती खोल आहे हे दिसत नाही. आताची आमची हे स्थिती आहे की आम्ही अधिकाऱ्याला स्पॉटवर फोन लावलेला आहे आणि ठाकरे म्हणून जो अधिकारी आहे PWD चा तो स्पॉटवरती येत आहे. माझे नाव अमर द्रोणाचार्य मेंढे. हे आंदोलन प्रफुलजी गुडदे पाटील यांच्या मार्गदर्शनात चालू आहे, अभिषेक दौड यांच्या मार्गदर्शनात चालू आहे. संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ता व चिजबोन परिसर नागरिकांचे आंदोलन आहे.